नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरी, विषय मराठी। दिवस आहे 19वा। आज ब्रिज कोर्स 19व्या दिवशी आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण पाहूया। मुलांनो, आपल्याला श्रुतलेखन म्हणजेच शब्द ऐकून लिहिणे, तेही अचूक, हे आपल्याला आलं पाहिजे। या ठिकाणी दुसरीच्या पुस्तकातील पान 9 वरील काही शब्द आहेत, हे शब्दांचे तुम्ही लेखन करायचं आहे, तेही ऐकून। म्हणजे घरातील तुमच्या भावाला किंवा बहिणीला मोठ्या हे शब्द सांगायला सांगा आणि तुम्ही ते शब्द आहे असे ऐकून लिहायचा प्रयत्न करा। पहा, या ठिकाणी करंगळी, पुरणपोळी, पाकळी, कळी, टाळी, मोळी। तर अशा पद्धतीने हे शब्द तर तुम्ही ऐकून लिहाच, पण त्यासोबत इतरही शब्द ऐकून लिहिण्याचा सराव करा। शब्दांसोबत छोटी छोटी वाक्य ही तुम्हाला लिहिता आली पाहिजेत आणि अशा पद्धतीने श्रुतलेखनाचा सराव तुम्ही करायचा आहे।